Après, ça vient à toi d'assez. Il déchire ses faisans, c'est une reine de Bobby, et nous tuons ma soeur. Tin a trouvé des chassatis, mais des soldats et fris frères. Souvent, des chambres de l'ordre d'un jaïque et l'autre. Après, chassatis, des soldats et fris frères. Et quand on a des chambres de l'école, on a tout félicité à elle. त्याच्यामध्ये केंद्र सरकारने जी नियमावली केली ज्या सूचना दिल्या त्याच्या तंतोतंत त्या सूचना पाळण्याच्या बद्दलची भूमिका आपण जर घेतली ती खबरदारी आपण घेतली तर निश्चितपणानं कोरोनाला आपण तोंड देऊ शकू. परंतु हे तीन आठवडे गेल्याच्या नंतर सबन देशातलं कोरोनाच्या प्रमाणामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याच्या संबंधीचं चित्र दिसत नाही आणि त्यामुळे नाईलाजानं प्रधानमंत्र्यांना हा लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवावा लागला. आज याला जवळपास 29वा दिवस आहे लॉकडाऊनच्या संबंधी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कालावधीला. अजून आपल्याला जो काही 3 मेपर्यंतचा दिवस जाहीर केला तिथपर्यंत जाण्याच्यासाठी जवळपास 12 दिवसांचा कालावधी आहे. या सगळ्या कालावधीच्या कालावधीत आपण जर काळजी घेतली अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा याच्यामध्ये वाढ करण्याच्या संबंधीची यत्किंचीची स्थिती निर्माण नाही करायची ही भूमिका आपण सर्वांनी मनोभावाने स्वीकारली तर उद्याच्या 3 मेच्या नंतर परिस्थितीमध्ये बदल होईल. जे काही नियमावली केलेली आहे त्याच्यामध्ये कदाचित शिथिलता आणण्याच्या संबंधीचे निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे करतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज काय चित्र दिसतंय सगळ्या राज्यामध्ये देशामध्ये आज सगळ्या जगामध्ये कोरोनानं थैमान घातलंय आणि त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात मृत्यू व्हायला लागले. अमेरिकेसारखा देश जगातला धनिक देश संशोधनाच्या संदर्भात आरोग्यसेवेच्या संदर्भात अतिशय उत्तम सुविधा असलेला देश निवास या संबंधीची चिंता नसलेला देश चांगली घरं 2 घराच्यामध्ये पुरेसं अंतर अशी स्थिती असताना सुद्धा आज अमेरिकेसारख्या ठिकाणी असं दिसतंय की कालपर्यंतचे एकंदर मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या ही 40,683 आहे. इटलीसारख्या देशामध्ये 23,600 लोक मृत्यूमुखी पडले. स्पेनमध्ये 20,852 लोक मृत्यूमुखी पडले. फ्रान्समध्ये 19,718 लोक मृत्यूमुखी पडले. अमेरिका सोडला त्या बाकीच्या देशांचं साईज जर बघितली तर आपल्या राज्यातल्या आपल्या देशातल्या महाराष्ट्रासारख्या राज्याच्या जवळपास किंवा कमी अशा साईजचे हे देश आहेत. तिथली लोकसंख्या तुलनात्मकदृष्ट्या आपल्यापेक्षा कमी आहे आणि असं असताना तिथल्या मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची एकंदर संख्या बघितली तर ती चिंतनीय आहे. या उलट आपण भारताची लोकसंख्या मी काही सांगण्याची आवश्यकता नाही पण भारतासारख्या देशामध्ये कालपर्यंतचे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या
ही 590 आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला, तुलनात्मक महाराष्ट्रामध्ये मृत्यूची संख्या देश पातळीची जर तुलना केली तर अधिक आहे, पण महाराष्ट्रातली कालपर्यंतच्या मृत्यूची संख्या 223 आहे. म्हणजे इटलीसारख्या देशामध्ये 23,600 लोक मृत्यूमुखी पडले आहेत, आणि त्याच्यापेक्षा मोठ्या साईजच्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 223 लोक मृत्यू पडले. पण 223-सुद्धा हा आकडा आपल्या दृष्टीने चिंतनीय आहे, आणि म्हणून या पाश्चिमात्य देशांशी आपल्याला तुलना करून चालणार नाही. आपल्याला हा 223-चा मृत्यूचा आकडा हाही धक्का देणार आहे, आणि हे थांबवायचं कसं या प्रकारचा विचार हा आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. अनेक गोष्टी यापूर्वी सांगितल्या गेल्या, त्या पाळण्याच्याबद्दलची काळजी आपण कितपत घेतली याच्याबद्दल मी काही अधिक बोलायची आवश्यकता नाही, आपल्याला ठाऊक आहे. पण हा जो आकडा आहे तो आणखीन कसा कमी करता येईल, आणि विशेषतः महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर मुंबई, पुणे, ठाणे या परिसरातले, कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये आणखीन जी काही गाईडलाईन दिलेली त्याची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणानं करून या परिस्थितीत आम्ही काही झालं तर परिस्थितीवर मात करणारच. आणि हा मृत्यूचा जो काही रेट आहे तो आम्ही शून्यावर आणण्याच्यासाठी आम्ही खबरदारी घेणारच. या प्रकारच्या आव्हानाला आपल्या सगळ्यांना सामोरं जायचे, आणि आपण ठरवलं तर हे आपण करू शकतो. महाराष्ट्राचं हे वैशिष्ट्य आहे. देश पातळीवर अन्य राज्यामध्ये निश्चित सुधारणा आहे, तशी सुधारणा करण्याच्या बद्दलची काळजी आपल्याला महाराष्ट्रामध्ये घ्यायची आहे. आज काय चित्र आपल्याला दिसतं आहे, हा जर आपण कमी करू शकलो तर अनेक गोष्टी आपण आणखीन त्याच्यातून प्राप्त करू शकतो. आपण बघतो काय काय गोष्टी घडतात. मी ज्यावेळी आपल्याला सांगतो की काही झालं हे आपल्याला महाराष्ट्रात जर कमी करायचं असं आहे, देशाच्या मानानं महाराष्ट्राची तुलना ही चिंतनीय आहे, पण कधी अशी बातमी आपल्याला वाचायला मिळते की राष्ट्रपती भवनाचा शिरकाव झाला, तिथेही काही रुग्ण सापडले, आणि त्याचं मुख्य कारण हा संसर्ग हा आहे. म्हणजे दोन व्यक्तीच्यामध्ये जे अंतर ठेवण्याच्या संबंधीची खबरदारी घेण्याची सूचना पुन्हा पुन्हा आपल्याला दिली जाते, तेही आपण ती पाळत नाही, आणि त्याचा परिणाम आज कुठेही परिस्थिती ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा परिस्थितीला तोंड देण्याचं संकट हे आपल्या सगळ्यांच्या येतं. आणि म्हणून याबद्दलची ही आपण काळजी ही घेतलीच पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, एका बाजूने घराच्या बाहेर पडू नका हे आम्ही सगळेजण सांगतो. या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकंदर अस्तव्यस्त विपरीत होतो हे सगळं सगळं दिसतंय. आता यातनं बाहेर कसं पडायचं, यातनं परिस्थितीत बदल कसा करायचा याचा विचार हा निश्चित केला पाहिजे. एका गोष्टीच्या संबंधी माझी माध्यमांना विनंती ही आहे की एकंदर मृत्यूचा जो आकडा महाराष्ट्राचा 223 असेल किंवा देशाचा 590 असेल हा चिंतनीय आहे, पण 500 देशांची मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुलना केली तर आपण पाश्चिमात्य देशांच्या पातळीपेक्षा फार बरे आहोत असा निष्कर्ष काढायला हरकत नाही, पण म्हणून समाधान मानायचं नाही. याच्यातूनही आपल्याला कसं बाहेर पडता येईल याबद्दलची काळजी आपल्याला घ्यायचीच आहे. आता ही जी परिस्थिती आहे
की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्राचा विचार केला तर पुन्हा मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे या परिसरातल्या एकंदर रुग्णांची संख्या किंवा मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या आणि सबंध उजळीत महाराष्ट्राची, विशेषतः विदर्भ, मराठवाडा वगैरे या सगळ्या भागाची आपण तुलना केली तर फारच समाधानकारक चित्र बाकीच्या सगळ्या परिसरामध्ये आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण लॉकडाऊनचा निर्णय घेतो तो सबंध राज्याला आपण लागू करतो, अशा वेळेला एकंदरची जर काळजी आपण घेतली तर राज्य सरकारला पुणे, मुंबई, ठाणे, जम्बई वगैरे हा सगळा परिसर सोडल्याच्या नंतर बाकीच्या परिसरामध्ये काही सुविधा देणं हे शक्य होण्याची शक्यता स्थिती आहे. आणि त्या सुविधा याचा अर्थ जो अर्थव्यवस्थेत विशेष फरक होणार आहे त्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा गती देण्याच्या संबंधीचं काम करता येईल. शेतीची कामं सुरू करता येतील, की जी महत्त्वाची जी शहरं सांगितली औद्योगिक ती सोडल्याच्या नंतर अन्य ठिकाणी जिथं जे सरकारने झोन असलेले त्या झोनमध्ये ज्याला परवानगी आहे अशा झोनमधले जे कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये ज्या काही गाईडलाईन दिल्यात कामगारांच्या बद्दलच्या त्या फायद्याच्या नंतर त्या कारखान्याची कामं सुरू करता येतील, उद्योग सुरू होईल, व्यवसाय सुरू होईल, शेतीची मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कामं सुरू होतील, हळूहळू व्यापार सुधारायला मदत होईल. आणि हे सगळं जर आपण केलं तर अर्थव्यवस्था सावरण्याच्या संबंधीचं एक मोठं आव्हान जे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते आपण निश्चितपणानं गाठू शकतो, त्याच्यात यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून माझी माध्यमांना सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला विनंती आहे की संकट आहे पण म्हणून संकटाच्या संबंधी आपण निगेटिव्ह विचार सोडून दिले, आपण त्याचा सामना करणार आहोत आणि त्याच्यात आपण यशस्वी होणार आहोत ही स्थिती निर्माण करूया, लोकांचा आत्मविश्वास आपण वाढवून दिला. आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या संबंधीचे जे जे काही प्रयत्न चालले आहेत ते आपण समाजाच्या समोर कशी येतील याची आपण काळजी घेऊया. आणि म्हणून बातम्या ह्या भीती निर्माण करणाऱ्या नको, तर बातम्या हा दिलासा आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या या असण्याच्या बद्दलची गरज आहे. आणि मला खात्री आहे की त्याची उपयुक्तता ही चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. आज काही उदाहरणं घडली तर ती उदाहरणाचा आणि या सगळ्या परिस्थितीचा संबंध नसताना सुद्धा फटकनं महाराष्ट्राचा एक नाव होती, काहीतरी कायदा सुव्यवस्थेच्या संबंधी एक वेगळं किंवा वाईट स्थितीला गेल्याचं असं वाचवलं जाते. जे काही पालघरला झालं त्याचा आणि कोरोनाचा कोणीचाही संबंध नाही, त्याचा जो काही संबंध असेल त्याची सखोल चौकशी करण्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी काही नेमणूक करायची त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. प्राथमिक चौकशीमध्ये जे लोक त्याच्यामध्ये आहेत असं प्रथम दर्शी दिसलं ते 100 पेक्षा जास्त लोकांना अटक करून ठेवली, त्यांना कारागृहात ठेवलेलं आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू झालेलं आहे. जे प्रकार घडल्याच्या नंतर काही तासाच्या आत राज्य सरकारने आणि पोलीस दलाने त्या संबंधीची खबरदारी घेतली आणि अक्षरशः दुसऱ्या दिवशी त्याचे संबंधित लोक अरेस्ट करण्याच्या उद्देशाची काळजी घेतली. जे काही घडलं ते चांगलं नाही, ते घडायला नको होतं, पण असा एखाद दुसरा प्रकार गैरसमजुतीतनं घडला तर लगेचच सावंत राज्याची कायदा सुव्यवस्थेचा ढासळी किंवा वर्णी राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या मागण्या ह्या होतात. हे मला स्वतःला स्वतः आपण पोलिटिकली जो काही संघर्ष असतो काही गेम सेटल करायचा असतो तो करूया त्या वेळेला, पण आजची ही वेळ नाही आहे. आज कोरोनाच्या परिस्थितीला एकजुटीनं एका विचारानं तोंड देण्याच्या उद्देशाची आवश्यकता आहे.
आणि म्हणून असं एखादं दुसरं प्रकरण कोणतरी घडलं ते घडायला नको आहे, निषेधार आहे. पण ते घडलं म्हणून आज ज्या संकटाशी संघर्ष करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे आणि त्याच्यामध्ये शिथिलता नाही येईल याची काळजी ही आपण घेतली पाहिजे हे मला अत्यंत आग्रहानं आपल्याला सांगायचं आहे. आजचा हा दिवस आज आपण बघतो सगळीकडं पोलीस दलाचे लोक अहोरात्र काम करतात, वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, त्यांचे सहकारी असतील, हे अहोरात्र काम त्या ठिकाणी करतात. याशिवाय शासकीय यंत्रणेतले सुद्धा काही घटक आज जवळपास 10% लोक मंत्रालयामध्ये किंवा अन्य ऑफिसेसमध्ये यायला लागले, तेही जीवावर उदार होऊन या ठिकाणी कामामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि कारण त्यांना देशाची स्थिती सावरायची आहे, राज्याची स्थिती सावरायची आहे, तुम्हाला मदतीत जायचं आहे आणि म्हणून या लोकांच्या संबंधी आपण एक आत्मीयता दाखवली पाहिजे आणि आपण अशा पद्धतीनं आपण वागूया की त्याच्यावर या सगळ्या कर्मचाऱ्यांचा तर आत्मविश्वास वाढेल पण त्याहीपेक्षा त्यांच्या कुटुंबाची काळजी न वाढेल याबद्दलची खबरदारी आपण सगळेजण घेऊया. आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह अप्रोच या सगळ्या वर्गाच्या संबंधी घेणं, त्यांच्या कुटुंबियांना एक दिलासा देणं, विश्वास देणं, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, आपण एकत्रच आहोत ही भावना वाढीला लावणं याबद्दलची काळजी ही आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. महाराष्ट्राच्या प्रशासन यंत्रणेच्या संबंधी मी अनेकदा बोललो आहे, मला या राज्याच्या प्रशासन यंत्रणेच्या संबंधीचा पूर्ण विश्वास आहे. मी अनेकदा बघितलं संघर्ष संकट महाराष्ट्रात आलेली त्या काळात राज्याची जबाबदारी माझे असताना मी सवन यंत्रणा कशी काम करते हे पाहिलेलं आहे. लातूरचा भूकंप असो किंवा मुंबईमधली दंगल असो या सगळ्या काळ किंवा बॉम्ब्लास्ट असो मुंबईमधला या सगळ्या कालखंडामध्ये प्रशासन यंत्रणेने परिस्थिती नॉर्मल करण्याच्यासाठी अक्षरशः काही तासुद्धा लावले नाहीत. हे कर्तृत्व महाराष्ट्राची प्रशासन यंत्रणा पोलीस दल या सगळ्यांनी यापूर्वी दाखवले आहे, हा इतिहास आहे. आणि त्यामुळं या सगळ्यांचा आजही या परिस्थितीवर मात करण्याच्यासाठी जे काही प्रयत्न चालले त्या प्रयत्नाच्या पाठीशी आपण त्यांच्या उभे राहिलं पाहिजे. 21 एप्रिल या दिवसाचं मला मुद्दाम स्मरण होतं. 21 एप्रिलला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या देशातील एक प्रशासकांची सिव्हिल सर्व्हिस प्रशासकांची पहिली बॅच ही बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना मार्गदर्शन करण्याच्या संबंधीचं काम सरदार पटेलांनी याच दिवशी केलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की या देशाच्या प्रशासन यंत्रणेच्या समोर मी आज पहिल्यांदा बोलतो आहे, मला तुम्हा सगळ्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास आहे, आज या तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून देशाची सिव्हिल सर्व्हिस ही या देशाच्या प्रशासनाची स्टील फ्रेम होईल, स्टील फ्रेम ऑफ इंडिया असा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला होता. आणि तो दिवस 21 एप्रिलचा म्हणजे आजचाच आहे. आणि म्हणून सरदार पटेलांच्यासारख्या एक अतिशय नोन अशा प्रकारच्या प्रशासनाने ज्या प्रशासन यंत्रणेला एक दिशा दाखवली, त्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त केला आणि त्या यंत्रणेचा दिवस साजरा करण्याच्या संबंधीची प्रघात त्यांनी फाडला, आज तोच दिवस आहे. आणि मला खात्री आहे की सरदार पटेलांच्याकडून जो विचार संदेश प्रशासन यंत्रणेने तेव्हापासून गेला आहे तो आधीची परंपरा आजच्या पिढीच्या प्रशासन यंत्रणेच्या मनात आहे हे मला स्वतःला अनेक वेळा पाहायला मिळतं आहे. आणि तो आजच्या दिवशी मी प्रशासन यंत्रणेचं अभिनंदन करतो.
ती या सगळ्या कामांच्या पद्धतीनं कष्ट घेतात त्याबद्दलची मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. हेमंत सुपेकरांचं म्हणणं आहे की साहेब ऊसतोडणी कामगारांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला ह्याबद्दल आपले मनस्वी आभार. हे कधीपासून सुरू होईल आणि काय नियोजन केलंय आम्हाला थोडक्यात माहिती द्या. प्रत्यक्ष म्हणाला त्या लोकांना ऊसतोडणी कामगारांना हलवण्याच्या संबंधीचं काम कालपासून सुरू झालं. ते साखर कारखान्यावरून त्यांना हलवल्याच्या नंतर त्यांच्या गावामध्ये लगेचच्या लगेच त्यांना प्रवेश देता येत नाही. त्याच्या बाहेर काही दिवस ठेवून त्यांची पूर्णपणाने तपासणी करून नंतर त्यांना ते गावामध्ये कुटुंबियांच्यावर पाठवता येईल. पण ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि त्याच्यात विलंब लावायचा नाही ही भूमिका घेतलेली. साहेब नमस्कार. नंदकुमार गवारे उस्मानाबाद कुस्ती क्षेत्रातले पहलवान यांची जी जत्रेची दिवस, परंतु करोनामुळे सर्व जत्रा रद्द झाल्या असल्यामुळे वर्षभराची कमाई बुडली आहे. ह्याच्यात शासन काय करेल का, आम्हाला मार्गदर्शन घ्या की आम्ही पहलवान म्हणून काय पुढे करू. असं आहे की या सगळ्या जत्रा आता बंद झाल्याची गोष्ट नाही आहे, म्हणजे अनेकांचे परिणाम झाले. आता कलावंत या सगळ्या जत्रेमध्ये जसं पहलवानांच्या संबंधीचं कुस्तीचं मैदान असतं, तसं कलावंतांचे सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम हे याच्यामध्ये असतात. ते बंद झाले. म्हणजे ते तमाशा कलावंत असतील, वाघ्या मुरळी असतील, गोंधळी असतील, या सगळ्यांचे ते कार्यक्रम थांबलेले आहेत. आणि मग आमचा प्रयत्न असा आहे काही सरकारकडनं काही मदत करता येईल तर ती आता लगेचच्या लगेच आज नाही करता येणार याचं बाहेर पडल्यावर, पण त्याच्याशिवाय दुसऱ्या काही संस्थांच्या मार्फत बाहेरून काही मदत करता येईल का हा विचार करावा लागेल. आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदाची जी संघटना त्याचा अध्यक्ष मीच आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे आम्हाला या फैलांच्या बद्दलचा काही विचार करावा लागेल. तर आम्ही असा विचार करतो की हे सगळं संपलं किंवा काही ठिकाणी या कुस्तीच्या दंगली आयोजित करायच्या आणि जिथं कारण महाराष्ट्रामध्ये सुदैवानं अनेक गावं अशी आहेत की याच्यामध्ये कुस्तीच्या संबंधी अतिशय आस्था आहे, तिथल्या त्या आस्था असणाऱ्या लोकांना एकत्रित करून अशा स्पर्धा आयोजित कशा करता येईल याचा विचार करायचा आणि त्याचा काही कार्यक्रम आखायचा तो असला तर या क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा त्याची मदत होईल. सुरेश सूर्यवंशी उमरज कराड सर, आता पुढे मुंबई तुम्ही लॉक करताय म्हणताय, पण राज्यात काही ठिकाणी ह्या गोष्टी थोड्याचा जाणं येणं सुधारेल, तर संपूर्ण राज्यामधले लोक मग पुण्या मुंबईला येऊ शकतील का? सगळं इथलं लॉकआउट राहून ग्रामीण भागात किंवा बाकीची शहरं खुली येतील? जिल्हा टू जिल्हा किंवा तालुका टू तालुका काय नियोजन असेल ह्याच्यात आम्हाला स्पष्टता नाही अजून. आज तर पुणे मुंबईमध्ये जायला किंवा त्या शहरातून बाहेर जायला त्या शहराच्या सीमा या पूर्णपणानं बंद केलेल्या आहेत, त्यामुळं 3 मेपर्यंतच्या परिस्थितीत किती सुधारणा होते हे बघूनच त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. आज त्या ठिकाणी शिथिलता देणं शक्य नाही आहे. बाकीची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी तिथली परिस्थिती सुधारेल तसं त्या त्या जिल्ह्याची शासकीय यंत्रणा जिल्हाधिकारी परिस्थिती बघून आणि विशेषतः करोनाचे पेशंट नाही किंवा त्यांची संख्या प्रचंड कमी झालेली ही लक्षात आल्याच्या नंतर मग काही सुविधा काही परवानग्या ही देण्याची शक्यता आहे. पण आज आपण त्याचा त्यासाठी एक वातावरण तयार करूया, सहकार्य देऊया. अजिंक्य अशोक टेकावड्यांचा प्रश्न आहे की दुधाच्या भावाबद्दल काही मार्गदर्शन करू शकाल. आज कसं आहे शेतीमाल किंवा दूध व्यवसाय या सगळ्या गोष्टी परिणाम झाले आणि त्याचं मुख्य कारण की एका बाजूला ग्राहकाला हवं ते ग्राहकाला मिळत नाही, दुसऱ्या बाजूला उत्पादकाला ग्राहकाच्या पण पोचवण्याच्यासाठी मर्यादा आलेली आहे आणि त्यामुळे त्या किमती ह्या पडलेल्या आहेत. पण माझ्या मते जर हे 3-4 मेच्या नंतर परिस्थिती बदलली तर आपण हे चालवू शकू आणि मला असं वाटतं की पुढच्या काही दिवसामध्ये या झालेल्या नुकसानीच्या संबंधी काय कसं करता येईल याचा विचार आपल्याला करणं शक्य. सर्वेश राणेंचा प्रश्न आहे की कोटामध्ये आपली मुलं अडकली आहेत, परदेशात आपली मुलं अडकली आहेत,
ह्याच्यासाठी आपल्याला काय मार्ग काढता येईल? आम्हाला समजतंय की सगळं बंद आहे, पण तरी काहीतरी आम्हाला आशादायक आपण बोलावं ही अपेक्षा आहे. नाही, कोटामधली मुलं किंवा ही आणखी परदेशातली मुलं ही येण्यासाठी म्हणजे त्यांची व्यवस्था ठीक केलेली आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. तिथले लोक त्याच्याकडे लक्ष देतात, काही ठिकाणी थोड्या अडचणी आहेत, नाही असं नाही, पण त्यांना आणण्याच्यासाठी जोपर्यंत नॉर्मल वाहतुकीच्या उद्देशाने सगळे नियम शिथिल झाल्याशिवाय आणता येणार नाहीत. कोटामध्ये जे गेले ते अभ्यासासाठी गेले आणि तो अभ्यास त्यांनी अजूनही चालू ठेवावा, अभ्यास आपला करावा, लगेचच गावाकडे येण्याची काही घाई करू नये आणि ज्यावेळी शिथिल होईल त्यावेळेला त्याबद्दलची सुविधा उपलब्ध करून देणं शक्य. समाधान देवकरांचं म्हणणं आहे, एसटी कर्मचारी एप्रिलचं वेतन हे आम्हाला आपण स्वतः लक्ष घालून आम्हाला सगळ्यांना वेतन द्यावं अशी विनंती. माझ्या वाचण्यात आलं, मी काही अजून लाखांची चौकशी केली नाही, पण एसटी कामगार असो की अन्य शासकीय निमशासकीय कर्मचारी असो, त्यांचं मंथली सॅलरी जी आहे ती थोडंसं हफ्त्या हफ्त्याने देण्याच्या संबंधीचा विचार हा प्रशासन यंत्रणेच होता आणि त्यामुळं कल्पना अशी आहे की रक्कम सगळी द्यायची, पण एका हफ्त्याने जे आपण नेहमी देत असतो कदाचित त्याच्यामध्ये एकदम त्या ठिकाणी हफ्ते देण्याची परिस्थिती येईल. एक गोष्ट आपण दुर्लक्ष करून चालणार नाही की राज्य सरकारचे सगळे उत्पन्न झाले, आज राज्य सरकारचं सगळ्यात जास्त उत्पन्न असतं हे विक्री कराच्या संबंधीचं, एक्साईजच्या संबंधीचं, आज या सगळ्या गोष्टीचं उत्पन्न थांबलंय, व्यवहारच बंद आहेत, विक्री नाही तर विक्री कडे येणार कसा, सेल्स टॅक्स जमा कसा होणार, आणि म्हणून हा सरकारच्याच जमेचा मार्ग पूर्णपणे थंडावलेला आहे आणि त्यामुळं थोडा बहुत परिणाम झालेला आहे, पण आपण ही परिस्थिती जेव्हा दुरुस्त होईल त्याच्यात ही भरपाई करूया. संतोष मानेंचा प्रश्न आहे, माननीय पवार साहेब आमचे कन्नमवार नगर विक्रोळी येथील 13 इमारती आहेत, तिथे 450 कुटुंब आता त्यांचा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे, अनेक ठिकाणी भाडं थकलेलं आहे, अशा वेळीस आम्हाला सगळ्यांनाच, हा फक्त नाही पुणे मुंबई सगळ्या शहरांमध्ये हा प्रश्न आहे, तर भाड्याबद्दल आम्ही किंवा आमची मुलं बाहेर शिकतात त्यांना भाडं भरणं या अडचणीत आम्हाला शक्य नाही आणि मालक आम्हाला सारखंच प्रेशर करतायत, तर संतोष माने म्हणतायत काहीतरी मार्गदर्शन करावं. राज्य सरकारने या सगळ्या घरमालकांना आणि या सगळ्यांना आग्रहाची विनंती केलेली आहे की बाबांनो या परिस्थितीमध्ये अधिक संकटात असलेल्या लोकांना तुम्ही त्यांच्या यातना वाढवू नका, तुम्ही थोडं थांबा, थोडं दम धरा, याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे आज ना उद्या मिळतील. आणि मी सरळ सांगतो भाडेकरूंना की तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला कुणी आत्ता घराच्या बाहेर करत नाही, आपल्या राज्यामध्ये भाडेकरूंना संरक्षण देण्यासंबंधीचे कायदे हे खर स्वच्छ आहेत आणि त्यामुळं तुम्हाला मागणी केली असेल पण त्यासाठी फार चिंता करू नका, परिस्थिती बदलेल त्यावेळी आपण विचार करू. शांताराम चोरगेंनी प्रश्न विचारला आहे की इंडस्ट्री का आप लोग नया नियम काय कि सारी जो लोग है उन्होंने फैक्ट्री में ही रहना है, तो सारे वर्क फोर्स तो हम फैक्ट्री में नहीं रख सकते हम लोग, तो फैक्ट्री कैसे चालू करें? सर, सभी फैक्ट्री के लिए ये जरूरी नहीं है, कुछ एरिया में कि जहां अभी पुणे हो, बॉम्बे हो, इसके आसपास कोरोना का प्रादुर्भाव है और वहां से उस एरिया से लोग काम करने के लिए जाएंगे तो शायद बाकी लोगों को भी इसकी उनकी शिकायत आएगी, और इसलिए ये जो सोशल डिस्टेंसिंग के बारे में जो सूचना सरकार ने की है इसके ऊपर अमल करना ही होगा. मैं ये नहीं कहना चाहता हूँ कि 100% इंडस्ट्री शुरू होगी, मगर जहाँ शुरू करने के लिए परिस्थिति है वहाँ शुरू करेंगे, स्टेप बाय स्टेप करेंगे. छायाताई आणि त्यांचा ग्रुप आहे, ह्या भटक्या विमुक्त समाजांमध्ये काम करतात, त्यांनी राष्ट्रवादी चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले की भटक्या विमुक्त समाजांना सर तुम्ही मदत केली याबद्दल तुमचे आभार मानतो आणि लक्ष्मण मानेंचे आभार मानतो की आमच्या घटकाला तुम्ही एवढं लक्ष देऊन आम्हाला निधी दिला, आमच्याकडूनही काही सर आमची मदत जर सरकारला होणार असेल
तर आम्ही आपण मार्गदर्शन करा, भटका विमुक्त समाज हा नेहमीच महाराष्ट्रा बरोबर आणि तुमच्या उभं राहिलाय, तर आमची काही मदत लागली तर आपण मार्गदर्शन करा. आम्ही आभार घेऊ, आपल्याला जशी मदत केली तशी आणखीन बरेच घटक आहेत त्यासाठी करायला पाहिजे, परंतु त्यासाठी लागणारा निधी आज आम्हाला उभं करणं शक्य होत नाही, कारण कुठे जाता येत नाही, बोलता येत नाही, बाकीच्या लोकांचे व्यवसाय सुद्धा बंद पडलेले आहेत. त्यामुळं आपण आपला प्रश्न सुटला आनंद आहे, ज्यांचा सुटला नाही त्यांच्यासाठी आपण सगळेजण एकत्रितपणाने त्यांच्या मागे उभे राहूया. श्याम पाटील, आदरणीय साहेब, असंघटित कामगारांच्या खात्यात 2000 रुपये टाकल्याबद्दल, या सरकारचे आणि तुम्ही स्वतः लक्ष घातल्याबद्दल मनपूर्वक आभार. साहेब, सध्या योगेश विषय सुद्धा थोडी बंद, मीडियावर थोडी बंधनं आणण्यात आली, कारण वितरण दूषित करण्याचं अनेक उलट सुलट चर्चा येत आहेत आणि मनाला भीती वाटायला लागली. तर योगेश विषयांचं म्हणणं आहे की या मीडियाशी आपण बोलून काहीतरी मार्ग काढावा ज्याच्यातून महाराष्ट्राला आधार मिळेल अशा पण बातम्या येतील. वृत्तपत्रांना आम्ही आव्हानच केलेलं आहे, नुसतं वृत्तपत्र नाही, इलेक्ट्रॉनिक मीडिया, बाकीचे सगळे मीडिया, की पॉझिटिव्ह अप्रोच घ्या, या परिस्थितीवर मात करायला आपण यशस्वी होऊ. जे सगळ्या जगातल्या पाश्चिमात्य देशांच्या मधले प्रमाण जे आहे त्या मनाने आपली स्थिती आहे, आपण हजार फुटीने चांगल्या स्थितीमध्ये आहोत आणि त्यामुळं घाबरून जायचं काही कारण नाही, आणि हे वातावरण तयार करण्यासाठी मीडिया अत्यंत महत्त्वाचा रोल करू शकतो, ते त्यांनी करावं हे मी आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्रातला मीडिया या बाबतीत सहकार्य करेल. सचिन पाटलांचं म्हणणं आहे की साहेब, धान्य पोचतंय तरी माननीय दादांनीही आवाहन केलं होतं की प्रत्येक पालकमंत्र्यांनी आपापल्या भागात बघावं, भुजबळ साहेब सातत्याने फेसबुकवर असतात, पण प्रशासनाने तरी ह्याच्यावर लक्ष ठेवावं, आधीपेक्षा परिस्थितीत खूप चांगला बदल झालेला आम्ही फील्डवर अनुभवतोय, तरी ह्या विषयावर आपण आणखी मार्गदर्शन करावे. याच्यात काही मार्गदर्शन करण्याचा विषय नाही, आम्हाला सगळ्यांनाच याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. अगदी माझ्या पातळीवर सुद्धा मी महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी असो, जिल्ह्याचे कार्यकर्ते असो, जिल्ह्याची शासकीय यंत्रणा असो, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मी स्वतः त्यांच्याशी बोलतो आहे, धान्य पोचलं का नाही, काही कमतरता आहे का, कशाची असली तर मग ती कशी दुरुस्त करता येईल, छगन भुजबळ अहोरात्र यासाठी जागृत राहिले प्रयत्न करतात. सुदैवानं महाराष्ट्राची प्रशासन यंत्रणा याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करते. मला एका गोष्टीच्या संबंधीचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम करायचा आहे. आपण आता या सगळ्या परिस्थितीला तोंड देतो, आता आणखीन एक 4-7 दिवसानं आपल्याकडे रमजान सुरू होईल, आणि रमजान सुरू झाल्याच्या नंतर साहजिकच लोक मोठ्या प्रमाणावर नमाज पडण्याच्यासाठी मशिदीमध्ये येतात, एकत्र प्रमाण नमाज करतात. तर मला हे सांगायचं आपल्याला, बाबांनो, यावेळेला आपल्याला नेहमीच्या भूमिकेत फरक करावा लागेल. जसं लॉकडाऊनमध्ये आजपर्यंत आपण सगळ्यांनी, म्हणजे खास तर हमारे मुस्लिम भाइयों ने लॉकडाऊन के समय में जहाँ तक नमाज पढ़ने की बात आती है, तब नमाज उन्होंने अपने घरों से ही नमाज पढ़ रहे हैं. अब वैसे ही रमजान में भी घरों में नमाज पढ़े और घरों में ही सेहरी और इफ्तार करे. मुझे अल्लाह या ईश्वर से दुआ मांगे और कहेंगे कि हम हमारे शहर में, हमारे राज्य में, हमारे देश में इस महामारी से हमें जल्दी से जल्दी मुक्त करो, इस तरह की प्रार्थना हम कर सकते हैं. मुझे मालूम है कि जब रमजान के दिन में बहुत से हमारे लोग शाम को या दोपहर को रोज़ा खोलने के बाद लाख हज़ारों के संख्या में सड़क पर आते हैं, घूमते हैं, इस समय ये हम कर नहीं सकेंगे. जैसे लॉकडाउन में यह सब एरिया में लोगों ने बहुत सहयोग दिया, चाहे मुंबई शहर में मोहम्मद अली रोज़ा शहर होगा, जहाँ माइनॉरिटी की आबादी है वहाँ के लोगों ने दिया, वैसे ही
रमजान में भी वही हमें काम करना होगा। रमजान के लिए मैंने जैसे कहा कि अपने घर में ही आप नमाज पढ़ सकते हैं, वहाँ ही आप जो कुछ करना है वहाँ ही करिए, बाकी जगह पर मत करिए। ये सरकार की तरफ से आपको बाहर नमाज के लिए छूट दी नहीं है, और इसलिए आप सरकार को इसमें अच्छी तरह से योगदान दीजिए। प्रॉफिट ने सलाह दिया है कि जब ऐसी परिस्थिति पैदा होती है तब बाकी लोगों को हम लोगों ने सहयोग देना चाहिए। मुझे लगता है इस तरह से आप इस समय सोचने की आवश्यकता है, और जो रोज़ा खोलने का समय है वो समय आने के बाद अपने घर में ही रोज़ा खोलने का काम करिए। मिलकर रोज़ा खोलने के लिए इस समय इकट्ठा होने की आवश्यकता नहीं है। मुझे पूरा विश्वास है कि इस देश के माइनॉरिटी की कौम ऐसी स्थिति में पिछले कुछ दिनों में जिस तरह से एक अच्छा सहयोग दे रहे हैं वैसे ही सहयोग इस समय भी देगी। हितेंद्र ठाकुरांचा प्रश्न आहे, पोलीस वैद्यकीय कर्मचारी व आत्मविश्वास सेवेतील कर्मचारी यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यास पालघर, कल्याण, डोंबिवली, कर्जत वगैरे भागातून यावे लागतं। वसई विरार पासून सकाळी 2 वेळा आणि संध्याकाळी 2 वेळा काही लोकलची सोय फक्त ह्या लोकांसाठी करता येईल का? ही सूचना चांगली आहे आणि मला ठाऊक आहे की हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सगळे सहकारी पूर्णपणानं त्या भागातल्या प्रत्येक प्रश्नात लक्ष घालतात, आणि त्यावर त्यांनी जी काही सूचना दिली ती रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्याचं काम आम्ही करू, आणि त्यांना हे त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक कशी करता येईल याचं लक्ष घालू। कृष्णा केंडेंचा प्रश्न आहे, करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशभरातले डॉक्टर जसे सज्ज आहेत त्याचप्रकारे आशा वर्कर्स ही खूप गाव टू गाव जात आहेत, आणि अनेक ठिकाणी त्यांच्यावर हल्ले किंवा त्यांच्यावर चुकीचे आरोप किंवा गावामधून विरोध होतोय। तर कृष्णा केंडेंची सूचना आहे की ह्या महिलांची सुरक्षितता आणि हे तुमच्या हितासाठी येत आहे हे सातत्याने सरकारकडून मेसेज सर्वसामान्यांना गेला पाहिजे। अतिशय योग्य सूचना आहे। वैद्यकीय क्षेत्रातला प्रत्येक घटक होतो, डॉक्टर असो, नर्सेस असो, त्याच्यानंतर अंगणवाडीमध्ये काम करणारे कार्यकर्ते असो किंवा आशा वर्कर असो, या सगळ्यांच्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान त्याच्यामध्ये आहे, आणि त्यामुळे यांच्या पाठीशीच आपण उभं राहिलं पाहिजे। माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती ही आहे की हा संकटाचा काळ आहे, या संकटाच्या काळामध्ये आपल्याला जे जे करता येईल ते सगळं करायला हातभार लावला पाहिजे। प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासनाचे जे सगळे मंत्री जे अखंड अहोरात्र काम करतात, प्रशासन यंत्रणा मुख्य सचिवापासून ते शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत काम करतात, डॉक्टर्स काम करतात, नर्सेस काम करतात, पोलीस काम करतात, त्याच्यानंतर पॅरामिलिटरी मेडिकल फोर्स हा सगळा काम करतोय, आणि अक्षरशः हजारो एन जी ओज काम करतायत, अन्न देत आहेत, या सगळ्यांना आपण खरं म्हणण्याचं त्यांच्या उद्देशी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। महाराष्ट्रानं हा आदर्श यापूर्वी दाखवला होता आणि त्याचं पुन्हा एकदा दर्शन या संकटाच्या काळात सातत्यानं दाखवून देण्याच्या संबंधीचं काम आपण करतात। तुमचं हे योगदान आम्हा सगळ्यांच्या अंतकरणात कायम राहील। एक शेवटचा प्रश्न आजच्या फेसबुकसाठी घेऊया, सुधीर लंके। सर, आमची पिढी ही तुमच्या नंतरची पिढी आहे, आणि आपल्या सगळ्या पिढीला वृत्तपत्राशिवाय जगणं किती अवघड आहे, तुम्हालाही माझं दुःख कळत असेल। वृत्तपत्र वितरण का बंद केलंय आणि हे खूप लवकर सुरू करा। सुधीर लंके हे लोकमतचे अहमदनगर वरून म्हणतायत, आम्ही वर्तमानपत्र मिस करतोय, तुम्ही करत असाल तर कृपा करून ह्याच्यावर लवकर काहीतरी मार्ग काढा, आम्हाला वर्तमानपत्र हवंय लवकर। नाही, वर्तमानपत्र बंदी नाही आहे, मुद्दा फक्त एकच आहे की वृत्तपत्र आपण घरोघर जाऊन देतो,
अशी पद्धत काय की तिथे जी मुलं असतात जी वृत्तपत्र वर्तमानपत्र घरी टाकणारी याचा अर्थ अगदी अख्ख्या मुंबईमध्ये 70,000 मुलं आहेत. आता ही 70,000 मुलं लाखो घरात जाणार दररोज जाणार तिथं ते वर्तमानपत्र टाकणार. दुर्दैवाला त्यातल्या एखाद्या दुसऱ्या मुलाला काही लागण झाली असेल तर त्याचा परिणाम इतरांचा काय होणार असेल हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट त्याच्यावर मी वाचलं त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की वृत्तपत्र एका ठिकाणी तुम्ही गठ्ठा ठेवा आणि तिथून घेऊन जावा. घरोघर वितरण करणं आजच्या परिस्थितीत शक्य नाही. वृत्तपत्राला बंदी नाही, वृत्तपत्र निघू शकतं. आणि अनेक लोक वेगवेगळी माध्यमं जी आता झाली त्या माध्यमातून वृत्तपत्र वाचतात. मला माहिती आहे माझ्यासारख्याला रोज वृत्तपत्र वाचलं नाही सकाळी तर माझा दिवस अस्वस्थ जातो. पण नाही